एके दिवशी एक तरुण मुलगी बट्टू, जी आपल्या वृद्ध आणि आजारी वडिलांसाठी उपचार शोधत होती, जंगलातून फिरत ती झाडांची वेगवेगळी फळं गोळा करत होती, निरोगी वनस्पती शोधण्याचा प्रयत्न करत होती. हे एक जांभळं पान आहे, कदाचित मी माझ्या वडिलांना बरं होण्यास मदत करेन. बटू तिच्या झोळीत गोळा केलेली फळे आणि वनस्पती घेऊन जात असताना तिला एक म्हातारी बाई दिसली. तिच्या समोरून हळू चालत होती. बटूने लगेच जाऊन तिला मदत केली. अहो आजी, मी तुम्हाला मदत करू का? म्हाताऱ्या बाईने तिच्या कोबड्यातून बटूकडे पाहिलं. धन्यवाद तरुण मुली, माझी चालण्याची काठी वाटेत तुटली. मी हळूहळू चालते जेणेकरून पडू नये. बटूने आजूबाजूला पाहिलं आणि तिच्या मागे असलेल्या खडकाळ भागाकडे चालत गेली. तिने क्वचितच कड्यावरून मार्ग काढला आणि तिला एक मजबूत आणि बळकट फांदी सापडली. तिने ही फांदी एका धारदार दगडाच्या काठावर घासली आणि तिची चालण्याची काठी बनवली. त्यानंतर ती वृद्ध महिलेच्या हातात दिली. घ्या, आता या पुढच्या तुमच्या वाटेवर तुम्ही या काठीच्या आधाराने चाला. तरुण मुली, तू माझ्यासाठी कष्ट घेतलेस पाहून माझं मन आनंदित झालं. धन्यवाद. पण तू मला ओळखत नाहीस तरी का केलंस? माझे वडील सुद्धा खूप आजारी आहेत, म्हणून कोणी वृद्ध असो वा आजारी, त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. बटूच्या बोलण्याने म्हातारी प्रभावित झाली आणि तिने हातात असलेली छोटी जादूची पेटी तिला दाखवली. पण तेवढ्यात तिथून जात असलेल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्यांना पाहिलं आणि तो झाडामागे लपून बसला आणि वृद्ध स्त्री आणि बटूचे बोलणे ऐकू लागला. ही जादूची पेटी घे, तरुण मुली तुझ्या वडिलांकडे घेऊन जा, तुला त्यात नेहमीच उपचार करणारी औषधं सापडतील. धन्यवाद, पण तुम्हालाही याची गरज आहे. मला जे हवे होते ते मला दिलंस, माझी चालण्याची काठी. आता हा जादूचा डब्बा घे आणि त्यातल्या गोष्टी ज्यांना त्यांची गरज असेल त्यांनाच दे, नाहीतर जादूच्या डब्ब्याचा काही उपयोग नाही. एक जादूचा डब्बा? जर मला हा जादूचा डब्बा मिळाला आणि मी तो विकला तर मी खूप श्रीमंत होईन. बटूने डबा घेतला आणि तो उघडला. त्यात तिला पाणी, भाकरी आणि मूठभर अक्रोड दिसले. दरम्यान ती म्हातारी स्त्री हळूहळू दृष्टी आड होत होती. बटू घराकडे निघाली. वाटेत तिला धूर्त व्यापारी भेटला जो तिच्यावर लक्ष ठेवून होता. त्या व्यापाऱ्याने सांगितलं की त्याला बटूच्या हातातील डबा विकत घ्यायचाय. याच्या बदल्यात मी तुला खूप पैसे देईन आणि या भरपूर पैशांनी तू खूप काही करू शकतेस. नाही, मी हा डबा फक्त त्यांनाच देईन ज्यांना त्याची खरोखर गरज असेल. तुमचा दिवस शुभ जावो. बटू थोड्या वेळाने तिच्या घराकडे चालू लागली. थोड्या वेळाने एक उपाशी बकरी तिच्या समोर आली. बकरी इतकी बारीक झाली होती की बटूने तिला डब्यातील एक भाकरी दिली. अग बकरी, ही घे, हा जादूचा डबा आहे, त्यातील पदार्थ कधीच संपत नाही, तुला पाहिजे तेवढं खा. बकरीने भरपूर भाकऱ्या खाल्ल्या. तरुण मुलगी तिच्या वाटेला लागली. त्यावेळी तिच्या समोर एक वाळलेले कोकोचे झाड आले. अरे कोकोच्या झाडा, तुला केवढी तहान लागलीय, तुझ्याकडे इतका सुंदर कोको आहे, लोक त्यांच्यापासून स्वादिष्ट चॉकलेट बनवू शकतात. झाडाच्या फांद्या इतक्या पातळ होत्या की बटू स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने डब्यातील पाण्याने झाडांच्या मुळांना पाणी दिलं. झाडाने लगेच पाणी शोषून घेतलं. आहा, लवकरच तुमच्या फांद्यांवर भरपूर कोको फुलतील. बटू तिच्या वाटेवर चालू लागली. पण थोड्या वेळाने तिला थांबून विश्रांती घ्यायची होती कारण ती त्यावेळी खूप दमली होती. तोच धूर्त व्यापारी वेश बदलून तिच्या समोर आला.
नमस्कार, मी राजवाड्याचा संरक्षक आहे. जर तू जमली असशील तर मी तुला घोड्यावर बसवून जिथे जायचं असेल तिथे सोडू शकतो. हा तुमचा महानपणा असेल मिस्टर गार्डियन. मी थोडी दमले आणि खूप भूकही लागली. चला आता जाऊया. पण जेव्हा तू तुझ्या गंतव्यस्थानावर पोहोचशील तेव्हा तुला तो लहानसा डब्बा मला द्यावा लागेल. काय, तुम्ही गार्डियन नाही आहात? तुम्ही तो व्यापारी आहात? नाही, नक्कीच नाही. तुमचा दिवस शुभ जाओ. बटू जंगलातून चालत राहिली वेगाने पावलं टाकत. तिला बॉक्स मधून मुठभर अक्रोड खावेसे वाटले. परंतु त्याच वेळी तिने खारीचे एक कुटुंब पाहिले ज्यातील प्रत्येक जण उपाशी होता. मी अजून थोडा वेळ उपासमार सहन करू शकते, पण त्यांनी या जंगलात यापुढे उपाशी राहू नये. असो, हा जादूचा डब्बा आहे, मी नंतर अक्रोड खाऊ शकेन. बटूने पेटीतील अक्रोड खारीच्या कुटुंबाला दिलं. मग ती तरुण मुलगी कठीण वाट असूनही शेवटी तिच्या घरी पोहोचली. ती तिच्या आजारी वडिलांकडे आली आणि त्यांना जादूचा डबा दाखवला. बाबा, वाटेत मला एक हुशार म्हातारी बाई भेटली. तिने मला हा जादूचा डबा दिला. त्यात पदार्थ आहेत, ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले. पटूने डबा उघडला, पण तिने काय पाहिलं माहिती? डबा रिकामा होता. पण असं कस? हा जादूचा डबा नव्हता का? हा तुम रिकामा आहे. अरे, मी तर फक्त त्यांनाच पदार्थ दिले ज्यांना खूप गरज होती. बटू खूप उदास झाली, कारण ती तिच्या वडिलांना मदत करू शकली नाही. इतक्यात कुणीतरी दार ठोठावलं. बटूने दार उघडलं तेव्हा तिला म्हातारी बाई, बकरी आणि खारी दिसल्या. पण तुम्ही तर फार छान लहान मुली. मी तुला सांगितल्याप्रमाणे तू जादूचा डबा फक्त त्यांच्यासाठीच उघडलास ज्यांना गरज होती. आता तुला बकरीच्या दुधाचा, कोकोच्या झाडांच्या फळांचा आणि खारींनी आणलेला हेझलनटचा फायदा मिळेल. बटूने वृद्ध स्त्रीच्या टोपलीतून कोको, बकरीचे दूध आणि खारींनी आणलेले अक्रोड दिले आणि तिच्या वडिलांसाठी एक आरोग्यदायी पेय तयार केले. जेव्हा वडिलांनी पेय घेतलं त्यांची तब्येत सुधारली. धन्यवाद माझी सुंदर, दयाळू आणि धाडसी मुलगी. जेव्हा बटूला कळलं की तिचे वडील बरे होत आहेत तिला खूप आनंद झाला. तिला आता डब्याची गरज नव्हती. तिने तो कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवून दिला. धूर्त व्यापाऱ्याला तो डबा दिसताच त्याने त्यावर उडी मारली. अरे वा, जादूचा डब्बा, जादूचा डब्बा! आता मी पूर्वीपेक्षाही आणखी श्रीमंत होणार. पटूने त्या धूर्त व्यापाऱ्याला खिडकीतून पाहिलं आणि ती त्याच्याकडे पाहून हसली, कारण तिला आता कळलं होतं की खरी जादू डब्यात नसते तर प्रत्येकाच्या दयाळू अंतकरणात असते.